नमस्कार, मी सुहास पाटील. कर्तव्य साधनाच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर नीती बडवे. मॅडम नमस्कार. डॉक्टर नीती बडवे या जर्मन विषयाच्या प्राध्यापक म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून निवृत्त झालेल्या आहेत. त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये जर्मन, इंग्रजी आणि मराठीमध्ये शोधनिबंध सादर केलेले आहेत. त्याशिवाय त्यांनी जवळपास 100 अधिक लेख लिहिलेले आहेत. त्यांचं निवडक काफका हे भाषांतरित पुस्तक विशेष प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या कामामधली अजून एक विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांनी अनेक परकीय विद्यार्थ्यांना मराठी आणि हिंदी भाषा शिकवलेल्या आहेत. त्यासाठी लर्निंग मराठी ऍज अ फॉरेन लँग्वेज मॉड्यूल 1 & 2 आणि लर्निंग हिंदी ऍज अ फॉरेन लँग्वेज अशी 2 पुस्तकंही त्यांनी लिहिलेली आहेत. नुकतीच साधना प्रकाशनाने अनंत अक्षर या मालिकेतली त्यांची 3 पुस्तकं प्रसिद्ध केली. त्याची दुसरी आवृत्ती साधनाकडून आलेली आहे. ही 3 पुस्तकं आहेत भाषेकडे बघताना, मराठी भाषेकडे बघताना आणि बहुभाषिकतेतून भाषांतराकडे. नुकताच डॉक्टर नीती बडवे यांना भाषाविषयक लेखनासाठी दिला जाणारा नागो कालेलकर पुरस्कार या 3 पुस्तकांसाठी दिला गेला. हा पुरस्कार देताना त्याच्या परीक्षकांनी त्या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे, या 3 पुस्तकांचा बाज वैचारिक असूनही डॉक्टर बडवे यांचं लिखाण प्रवाही, सुगम आणि वाचनीय आहे. त्यामुळेच ते अभ्यासकांइतकंच सामान्य वाचकांनाही उपयुक्त आहे. त्या भाषा या विषयाकडे किती सजगपणे, सूक्ष्मपणे, आत्मीयतेने आणि तुलनात्मक दृष्टीने बघतात ते पदोपदी जाणवतं. त्यांच्या लेखनामध्ये व्यासंग, अनुभव, पारंगतता, सरलता यांचं बेमालूम मिश्रण दिसतं. तर अशा या नीती बडवे मॅडम आज आपल्याकडे त्यांचं मनोगत व्यक्त करणार आहेत या पुस्तकांच्या निमित्ताने. तर मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सुहास. अनंत अक्षर 1, 2 आणि 3 या पुस्तक त्रयीविषयी मी आज थोडस आपल्याशी बोलणार आहे. ही पुस्तकं मी का लिहिली, त्यांचं प्रयोजन काय आहे, ती मराठीत का लिहिली, याविषयी बऱ्याच जणांना उत्सुकता असते आणि ते साहजिक आहे. मी मराठी भाषक असले तरी जर्मनचे प्राध्यापक होते आणि आजही आहे. तर सुरुवातीला एक गोष्ट सांगायची आहे की खरं तर मी जर्मन शिकायला लागल्यावर किंवा विशेषतः जर्मन शिकवायला लागल्यावर मराठी भाषेविषयी जास्ती चौकस झाले आणि माझी मराठीशी जास्ती जवळीक निर्माण झाली. जेव्हा तुम्ही 2 भाषांशी आणि 2 समाजांशी तुमचा खूप संबंध येतो तेव्हा ह्या 2 भाषा समाजांमध्ये मध्यस्थी करण्याची एक स्वाभाविक उर्मी तुमच्यामध्ये निर्माण होते. जर्मनमध्ये वाचलेलं, उमगलेलं, अनुभवलेलं आपल्या मराठी समाजापर्यंत पोचवावं असं सातत्याने वाटत राहतं. तसंच मराठी भाषा आणि मराठी भाषा समाज यांची माहिती जर्मन भाषक लोकांना द्यावी अशी आस असते. त्यामुळे आपल्या भाषेविषयी जास्त बारीक निरीक्षण करून जास्ती माहिती मिळवण्याचा सतत प्रयत्न होत राहतो. मातृभाषा तर आपल्याला येत असते, ती आपल्या नेणिवेत असतेच, पण आपल्या मातृभाषेकडे बघण्यासाठी, तिचं निरीक्षण करण्यासाठी आपल्याला अवसर आणि अवकाश मिळत नाही. तो मला नकळत मिळाला आणि ते कसं, तर मी मराठी भाषा परप्रांतीय आणि परदेशी लोकांना शिकवायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्या नजरेतून म्हणजे बाहेरून आपल्या भाषेकडे, आपल्या समाजाकडे, आपल्या देशाकडे बघण्याचा मला बघण्याची संधी मिळाली. माझा अनेक वर्ष परदेशी परभाषेशी संबंध आला आणि मी अनेक वर्ष परभाषकांना मराठी शिकवलं. हे मी केलं नसतं तर ही पुस्तकं मी नक्की लिहिली नसते. अशी संधी मिळाली की आपण भाषेबद्दल जास्त विचार करायला लागतो आणि भाषेचं जास्त निरीक्षण करत राहतो आणि ही प्रक्रिया सातत्याने चालू राहते, तिला पूर्णविराम देता येत नाही. ह्या 3 भागांची नावं आहेत भाषेकडे बघताना. हे अपूर्ण आणि सतत प्रक्रियाच प्रवाही प्रक्रिया दाखवणारं असं आहे. तसंच दुसऱ्या पुस्तकाचंही नाव आहे
मराठी भाषेकडे बघताना तिथे पूर्णविराम दिलेला नाहीये. तसंच तिसऱ्या पुस्तकाचं नाव आहे बहुभाषिकतेकडून भाषांतराकडे, तर ही प्रक्रिया सुद्धा सतत चालू राहणारी आहे. ही शीर्षक अशी दिली आहेत त्याच्यावरनं आपल्याला दिसतं की निरीक्षण प्रक्रिया चालूच राहते, किंबहुना ती तशी चालू राहावी अशीच इच्छा आहे. आणि ह्या पुस्तकांमधून कदाचित वाचकांनाही अशी प्रेरणा मिळेल आणि तेही मराठीचं जास्तीत जास्त निरीक्षण करायला लागतील. हे तिन्ही भाग वाचन सुलभ व्हावेत यासाठी खूप जास्त उदाहरणं दिली आहेत. आणि वेळोवेळी हिंदी, इंग्रजी, जर्मन, संस्कृत अशा भाषांचेही संदर्भ दिले आहेत, त्यामुळे ते जरा रंजकही झालंय. तर निरीक्षण, अनुभव आणि उदाहरण हाच या तिन्ही पुस्तकांचा पाया आहे. आता आपण एकेका पुस्तकाविषयी बोलूया. पहिला भाग आहे भाषेकडे बघताना. याचं प्रयोजन काय आहे? तर मुख्य प्रयोजन असं आहे की भाषेकडे बघताना आपल्याला आनंद घेता यावा, आपण भाषेकडे बघावं आणि त्यातून आनंद मिळवावा. हे पुस्तक अगदी 5वी-6वीच्या विद्यार्थ्यांपासून ते अगदी मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना भावेल असंच आहे. शाळांमध्ये, कुटुंबांमध्ये किंवा कौशल्य विकासासाठी जे गट असतात अशा गटांमध्ये हे पुस्तक एकत्र बसूनही वाचता येईल आणि त्यावर चर्चाही करता येईल. या पुस्तकाचं मग अंतरंग कसं आहे? तर इथे भाषेविषयी अतिशय सोप्या शब्दात काही मांडणी केली आहे. भाषा कौशल्य मिळवण्याची वाटही दाखवली आहे. भाषेवर काय बोलणार असं प्रश्न अनेकांना पडतो आणि म्हणून ह्या पुस्तकाची सुरुवातच ह्या प्रश्नापासूनच केलेली आहे. भाषा म्हणजे साहित्य नाही, भाषा म्हणजे केवळ व्याकरणही नाही. हे आपण ज्या वेळेला लक्षात घेतो त्यावेळेला आपल्याला एक भाषेकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन मिळतो आणि त्यातून भाषेचा आनंदही घेता येतो. पहिल्या 3 छोट्या लेखांमध्ये संवाद स्वरूपात मांडलेलं आहे, त्यामुळे ते कळायला अधिक सोपं जाईल अशी अपेक्षा आहे. भाषेकडे बघताना मध्ये भाषेसंबंधी विचार मांडणारे, भाषेतल्या गमती सांगणारे, भाषेतील विविधता दाखवणारे तसंच पूरक माहितीही देणारे लेख आहेत. आपल्या जीवनात मराठी आणि इंग्रजीचं स्थान काय, मातृभाषा आणि परभाषा म्हणजे काय, असे अनेक विषय ह्याच्यात आलेले आहेत. काही बोलींची झलक दाखवलेली आहे, तर एक बोलतं करणारं व्यंगचित्रही घातलेलं आहे. अशी मजेदार उदाहरणं या पहिल्या भागामध्ये समाविष्ट केलेली आहेत. भाषा कौशल्य म्हणजे काय, त्याचा विकास कसा करता येतो, त्याचं उपयोजन कसं करता येतं आणि कुठे करायला मिळतं, कोणत्या व्यवसायामध्ये अशा कौशल्याची गरज असते आणि कोणत्या व्यवसायात अशा संधी उपलब्ध आहेत, याची माहिती ह्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. माझा जर्मनीमधला एक प्रवास आणि त्या प्रवासात घडलेला एक संवाद, तर असा संवाद संपन्न अनुभव मी ह्या पुस्तकामध्ये एका लेखात मांडलेला आहे. साहित्यातली उदाहरणंही, जर्मन साहित्यातली उदाहरणंही इथे वाचायला मिळतील. ग्रेन्यू नावाच्या लहान मुलाची गोष्ट किंवा टेबल म्हणजे टेबल ही गोष्ट वाचताना मजा तर येईलच, पण त्याबरोबरच भाषा म्हणजे काय हेही उलगडत जाईल. पुढे जाता असं एक शेवटी टिप्पणी दिलेली आहे प्रत्येक लेखाच्या शेवटी, त्यामध्ये काही कल्पना सुचवलेल्या आहेत की हे छोटेखानी पुस्तक वाचून संपल्यानंतर तुम्ही पुढेही कसं भाषेशी संबंध जोपासाल किंवा तुम्हाला जोपासता येईल ह्याबद्दल काही टिपा दिलेल्या आहेत, काही मार्ग सांगितलेले आहेत. त्यातून तुमची स्वतःची भाषा तर विकसित होईलच, पण मराठी भाषाही अशा रीतीने समृद्ध होत जाईल. आता ओळख करून घेऊया ग्रेन्यूईशी. ग्रेन्यूई हा लहान मुलगा आहे. तो पॅट्रिक झ्यूस्किन नावाच्या प्रसिद्ध लेखकाच्या द परफ्यूम या कादंबरीचा नायक आहे. त्याला एक नैसर्गिक देणगी मिळालेली असते. तो वासावासातले अतिशय सूक्ष्म फरक ओळखू शकायचा आणि त्याची ही गोष्ट आपल्याला सुहास वाचून दाखवतील. पाय लांब करून
ग्रेन्युई लाकडाच्या ढिगावर बसला होता. पाठ खोपट्याच्या भिंतीला टेकून डोळे मिटून शांत बसला होता, अजिबात हालचाल न करता. त्याला काही दिसत नव्हतं, ऐकू येत नव्हतं की जाणवत नव्हतं. त्या लाकडाचा गंध त्याच्या भोवती पसरत होता, त्या छपराखाली भरून राहिला होता. ग्रेन्युई फक्त तो गंध शोषून घेत होता, तो गंध पीत होता, त्यात तो बुडून गेला होता. रंध्रा रंध्रातून हा गंध शोषून घेऊन तो स्वतःच लाकूड बनून गेला होता. लाकडी बाहुलीसारखा, एखाद्या पिनोचिओसारखा तो लाकडाच्या ढिगाऱ्यावर तसाच निश्चित पडून राहिला, मेल्यासारखा. मग बऱ्याच वेळाने, अर्धा तास तरी झाला असेल, त्याने तोंडातून पिळवटून कसा बसा एक शब्द उच्चारला, लाकूड. लाकडाप्रमाणेच इतर गोष्टींबाबतही असंच होतं. म्हणजे उदाहरणार्थ, रोज सकाळी त्याच्या वसतिगृहामधल्या मादाम गियार्ड मुलांना एक पांढरं पेय आणून देत असत. त्याला सगळे आपले सरधुपटपणे दूध म्हणायचे. ग्रेन्युईच्या मते ते पेय खरं तर प्रत्येक दिवशी वेगळंच लागायचं. ते किती गरम आहे, कुठल्या गायीचं आहे, गायीने आदल्या दिवशी काय खाल्लं होतं, त्यात स्निग्धता किती आहे, इत्यादी गोष्टींवर ते अवलंबून असे. आणि तीच गोष्ट धुराचीही. ज्या धुरामध्ये शेकडो सुगंध मिसळले आहेत असं चमचमणारं, क्षणोक्षणी नवीन रूप धारण करणारं हे वासांचं मिश्रण, त्याला आपल्या आगीतून उठणाऱ्या धुराप्रमाणे धूर हे एकच नाव. तसंच पावलू पावली श्वासागणित वेगवेगळ्या वासांनी भरून जाणारी ही पृथ्वी, माती, निसर्ग, हवा, वासांमुळे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्वच बदलतं. तरीही आपण त्यांना आपली पृथ्वी, निसर्ग, हवा अशीच सरधोपट नावं असावीत म्हणजे कमाल आहे. भाषेची ही मर्यादित कुवत, हे दारिद्र्य आणि वासातून प्रचिती येणाऱ्या जगाचं हे ऐश्वर्य, ही संपन्नता, यांच्यातल्या तफावतीमुळेच शब्दांचा आपल्या अनुभवांशी मेळ घालणं ग्रेन्युईला अशक्य होतं. अशा कारणानं ग्रेन्युईला भाषा या प्रकारात काही तथ्य नाही असंच वाटायला लागलं. इतर माणसांमध्ये वावरताना जेव्हा नाईलाज होईल तेव्हाच तो भाषेचा वापर करण्याची तसदी घ्यायचा. गंधाच्या माध्यमातून त्याने स्वतःभोवतीचं संपूर्ण जग 6 वर्षांचं असतानाच आत्मसात केलेलं होतं. मादाम गियार्डच्या घरामध्ये एकही वस्तू अशी नव्हती. उत्तरेकडच्या र्यू द शारॉन नावाच्या रस्त्यावरची एकही जागा, व्यक्ती, दगड, झाड, झुडूप, कुंपण, एकही जमिनीचा तुकडा असा नव्हता की ज्याचा वास त्याला माहीत नव्हता. तो त्यांना वासावरून पुन्हा ओळखू शकायचा. असा हा ग्रेन्युई. त्याची भाषा होती फ्रेंच. आता फ्रेंच ही एक समृद्ध भाषा आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही, तरीही ती त्याला पुरायची नाही. ग्रेन्युई क्वचितच बोलायचा, कारण तो जे सूक्ष्म फरक ओळखू शकत असे त्यासाठी नवीन शब्द निर्माण करणं, नावं शोधणं गरजेचं होतं, तरच त्याला जे सांगायचं ते सांगता आलं असतं. पण ते इतरांना कळणार कसं? कारण तो कशाला य किंवा क्ष म्हणतोय ते इतरांना कसं माहीत असणार? पुढे जाता फ्रेंच भाषेविषयी नक्कीच उत्सुकता वाढली असेल, तर आता फ्रेंच भाषेविषयी सहज माहिती मिळवता येईल. फ्रेंच मधली 2-3 वाक्य सहज शिकून घेता येतील. फ्रेंच मराठीपेक्षा कशी वेगळी आहे ते बघता येईल. तसंच ग्रेन्युईचं फ्रेंच भाषेशी नातं कसं होतं आणि आपलं स्वभाषेशी नातं कसं आहे याचं निरीक्षण करता येईल. असा हा ग्रेन्युई होता आणि त्याला त्याची भाषा पुरत नव्हती, कारण आपण ज्या वस्तू ओळखतो, जे वास ओळखतो, त्याच्यासाठी वेगळं नाव असणं अत्यंत गरजेचं आहे. तर भाषा कशी घडत जाते याच्यासाठी हे एक उदाहरण आहे, आणि इतरही उदाहरणं ह्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत. तीही तितकीच रंजक आहे. तर आता आपण वळूया अनंताक्षर भाग 2 कडे. अनंताक्षरचा दुसरा भाग मराठीच्या लकबींविषयी आहे. मराठीचं चलनवलन कसं आहे आणि ते समजून घेऊन आपल्या अंगवळणी कसं पडावं ह्या पुस्तकाचं प्रयोजन आहे. आपल्या बोलण्यात मराठीचा सहज वापर व्हावा ह्यासाठी मराठीच्या लकबींचं आणि स्वभावाचं निरीक्षण करणं हे अतिशय महत्वाचं आहे. ते जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. मराठी परभाषा म्हणून शिकवता
हा एक लेख दुसऱ्या भागामध्ये आहे, त्यातला काही थोडा भाग आम्ही दोघं मिळून वाचून दाखवतो, मी आणि सुहास। तर मी सुरुवात करते। परभाषकांना मराठी शिकवायला लागले तेव्हा खर तर मी मराठी शिकायला लागले, मराठी भाषा आणि संस्कृतीकडे बघायला शिकले। एरवी आपण मराठी बोलत असतो पण तिच्याकडे बघण्यासाठी आपल्याला अवसर आणि अवकाश मिळत नाही। 10-15 वर्ष अमेरिकन मुलांना आणि त्यानंतर कित्येक वर्ष जर्मन आणि इतर युरोपीय लोकांना मराठी शिकवता शिकवता मी मराठीविषयी अधिक सजग अधिक चौकस झाले। मग तिच्यातले खास खळगे आणि गमती जमती दिसायला लागल्या। मुख्य म्हणजे भाषा आणि संस्कृती यांचं नातं किती अतूट आहे याचा वारंवार प्रत्यय येत गेला। आधी ध्वनींमधले फरक, उच्चारातले फरक, आवाजाच्या चढउतारामधले फरक ते जाणवले। मग वाक्यरचना आणि अभिव्यक्तीतले फरक प्रकर्षानं दिसायला लागले। एक ना दोन मराठी शिकणाऱ्या अमेरिकन मुलांना खूप ठिकाणी प्रश्न पडायचे आणि ठेसाही लागायच्या। आता 15 आणि 15 ह्या दोन शब्दातला फरक काही ऐकायला ऐकू न येण्यासारखा आहे का? पण त्या मुलांना तो ऐकायला यायचा नाही, कारण ध आणि ढ हे दोन्ही ध्वनी त्यांना अपरिचित। आपल्या भाषेतली लिंग म्हणजे मराठी शिकणाऱ्यांसाठी एक प्रचंड मोठा खड्डा, त्यात मराठी शिकणारे आणि थोडस मराठी येणारे लोकही वारंवार पडतात। ते साहजिक आहेत। इंग्रजी भाषेमध्ये तो तलाव, ती नदी, ते डबकं असा निर्जीव लिंगांमध्ये निर्जीव गोष्टींमध्ये लिंगाचा भेदभाव नाही। काही युरोपीय भाषांमध्ये 2 किंवा 3 लिंग असतात पण प्रत्येक भाषेत ती सारखी नसतात। म्हणजे आपण बागेला ती बाग म्हणू तर जर्मनमध्ये तो बाग आहे, आपण ती व्यक्ती म्हणतो तर हिंदीमध्ये तो व्यक्ती म्हणतात। म्हणजे 2 भाषांमधल्या एखाद्या समानार्थी शब्दाला तेच लिंग असत नाही। आता मी मुलगा आहे आणि मला मुलगा आहे अशी वाक्य बघितली की लक्षात येतं की अरेच्चा, मराठीमध्ये टू हॅव हे क्रियापद नाहीच आहे। त्यासाठी आपण वेगवेगळ्या रचना वापरतो। मला आजी आहे पण आपण मला पुस्तक आहे असं नाही म्हणत, तर माझ्याकडे पुस्तक आहे असं म्हणतो। पण माझ्याकडे आजी आहे असं म्हटलं तर त्याचा अर्थ परत वेगळा होतो। आजी नातीला म्हणते हातात बांगड्या आणि गळ्यात नीट काहीतरी घालून जा, किंवा त्याच्या अंगात सदरा नव्हता की पायात चपला नव्हत्या। अशा विचित्र रचना बघितल्या की प्रश्न पडतो, बांगड्यात हात घाल की हातात बांगड्या, चपलेत पाय की पायात चप्पल। अशा फक्त मराठीतच नाही तर इतर भाषांमध्येही काही वैचित्र्यपूर्ण गमतीच्या रचना असतात। तर हा झाला या लेखामधला काही भाग, पण असे अनेक अनुभव या लेखामध्ये आलेले आहेत। आपण मराठी बोलतो पण त्याच्यातले हे बारकाव्याचे फरक आपल्याला काही लक्षात येत नाहीत किंवा ते जाणवत नाहीत, कारण ते आपण सहज वापरत असतो। एक गोष्ट इथे मुद्दाम आवर्जून सांगितली पाहिजे की दुसऱ्या भागामध्ये या पुस्तकामध्ये विशेषण, नाम, क्रियापद असे शब्द कुठे कुठे आलेले आहेत, पण तरी महत्वाची गोष्ट ही की हे व्याकरणाचं पुस्तक नाही। या पुस्तकात मराठी भाषेविषयी काही वेगळी आणि महत्वाची निरीक्षण मांडलेली आहेत। उदाहरणार्थ, मराठी ही एक नामकेंद्री भाषा आहे। आश्चर्य वाटावं इतक्या विविध प्रकारच्या शब्दांची रूप नामाला अनुसरून होतात। आता असं जर का वाक्य असेल की तो नुकताच गावी गेला होता किंवा ती नुकतीच 12वी पास झाली होती, तो म्हातारा केव्हाचा थांबला होता, तर इथे केव्हाचा, नुकता असे शब्दही चक्क चालतात। म्हणजे मराठीची कमाल आहे की नाही? आता गंमत पहा, एकीकडे खूप मराठी शब्द चालतात तर दुसरीकडे बऱ्याच मराठी रचना निष्क्रियता दाखवणाऱ्या आहेत। हा पण एक मराठीचा विशेष आहे। पण मराठीच्या स्वभावानुसार आपण एखादी गोष्ट करत नाही तर ती गोष्ट होते किंवा ती घडते। आता उदाहरण बघूया। त्याला ती मुलगी आवडली, त्याने हे पुस्तक वाचलं, त्याला यायला बराच उशीर झाला,
तर ही वाक्य त्याला किंवा त्यानं सुरू होतात, पण इंग्रजीमध्ये ही वाक्य कशी सुरू होतील? ही लाईक दॅट गर्ल, ही रेड द बुक, ही केम अ बिट लेट, ही रिच्ड हिअर अ लिटल लेट. इंग्रजीमध्ये ही वाक्य हीनी सुरू होतात, पण मराठीमध्ये नाही. मराठीमध्ये करणारा कोणी कोणी असतोच असं नाही. तर आपण कसं म्हणतो मराठीमध्ये, दिवाळीचा सण 4 दिवस साजरा करतात, 26 जानेवारीला नागरी सन्मान देतात. तर अशी वाक्य आपण पुष्कळदा वापरतो की जिथे कोण देतं किंवा कोण साजरं करतं याचा उल्लेखही नसतो. ते गाळून टाकूनही आपण मराठीमध्ये वाक्य करू शकतो. किंवा त्यांच्याकडून बाईंना मानपत्र दिलं गेलं, किंवा आमच्या असं ऐकण्यात आलं. अशी उदाहरणं मराठीमध्ये खूप आहेत की ज्या वाक्यांमध्ये करता नाही किंवा करता असला तर तो सक्रिय नाही. पुढचा महत्वाचा मुद्दा असा आहे की मराठीमध्ये क्रियापदांची संख्या तुलनेनं फार कमी आहे, आणि त्यामुळे जोड क्रियापद किंवा धातुसाधितांची संख्या खूप मोठी आहे आणि वापर व्यापक आहे. त्याची खूप सविस्तर उदाहरणं ह्या पुस्तकात आली आहेत. वाक्यरचना सहज व्हावी त्यासाठी नमुना वाक्य कशी करता येतील ते पण सुचवलेलं आहे, आणि याच्यासाठी बरीच उदाहरणं दिलेली आहेत. मराठीतले शब्द आणि मराठीतल्या वाक्यरचना ह्या अगदी वेगळ्या निकषांवर मांडल्या आहेत. मराठीच्या आणखीन एका वैशिष्ट्याकडे प्रथमच लक्ष वेधलं आहे, आतापर्यंत ह्या बाबतीत चर्चा झालेली नाहीये. मराठीचं चलनवलन समजून घेताना मराठीमधल्या पक्क्या जोड्यांची अनेक उदाहरणं दिली आहेत. अगदी आपल्या नेहमीच्या जोड्या लावा किंवा गाळलेल्या जागा भरा अशा नेहमीच्या मार्गांनी त्याचा सराव करता येईल. सुहास, अशा काही जोड्या तुम्ही वाचून दाखवा. नक्की. सुरुवातीला आपण नाम क्रियापद जोड्या पाहू. कोणी एखाद्या गोष्टीचा हट्ट धरतो पण एखादा माणूस हट्टाला पेटतं. लहान मुलं टाहू फोडतात, भोकाड पसरतात, गळा काढतात. आपण नेहमी एखाद्याची खोड मोडतो पण काडी मोड घेतो. आपण नेहमीच घोड्यावर मांड टाकतो पण घोड्याला टाच देतो. तशीच क्रियाविशेषण आणि क्रियापद जोडी. खळखळून हसणं, घटाघटा पिणं, मटकन बसणं, गुळमुळीत बोलणं वगैरे. तर ह्या वेगळ्या वेगळ्या ज्या पक्क्या जोड्यांकडे लक्ष वेधलेलं आहे ते एवढ्यासाठी की आजकाल आपण बघतो मराठीचे शब्दांची जोडणी खूप विचित्र रीतीने होते. हे साडी घालतात किंवा आभार मानतात न म्हणायच्या ऐवजी आभार देतात, किंवा अशा तऱ्हेची वाक्य आपण तरुण पिढीकडनं ऐकतो. तर त्याचा अशा रीतीने सराव करता येईल आणि त्यांचं लक्ष ह्याकडे वेधता येईल की इथे एखादं क्रियापद बदलायला किंवा विशेषण बदलायला वावच नसतो. मुसळधार म्हटलं की पाऊस खेरीज दुसरं काही येऊ शकत नाही अशा खूप पक्क्या जोड्या आहेत. आणखीन हा एक नवीन मुद्दा ह्या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. थोडक्यात मराठी वेगळ्या वेगळ्या बाजूंनी समजून घेण्याचा आणि त्यातले बारकावे मांडण्याचा हा एक सविस्तर प्रयत्न केलेला आहे. मराठीचा स्वभाव समजून घेऊन जर का सराव केला तर मराठी सलग आणि अधिक सफाईदारपणाने आजच्या तरुण पिढीला बोलता येईल. याचा उपयोग जास्त करून त्यांना इंग्रजी शिकलेल्या मुलांना वगैरे होऊ शकेल असा विश्वास वाटतो. आता वळूया तिसऱ्या भागाकडे. तिसऱ्या भागात 2 विषय मांडलेले आहेत. पहिली काही लेख आहेत ते बहुभाषिकतेवर आहेत, आणि बहुभाषिकतेचीच दुसरी बाजू आहे भाषांतर. तर ह्या भाषांतरातली विविधता आणि व्याप्ती ह्याची फारशी कल्पना नसते लोकांना. भाषांतराविषयी अनेक गैरसमज असतात. भाषांतरात येणारी आव्हानं, ती पेलण्यासाठी लागणारं कसब हे मुख्य विषय ह्या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत. भाषा जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करते आणि तितकीच विविधता भाषांतरातही येते. जिथे बहुभाषिकता आहे तिथे भाषांतराची निकड आणि आवड खूप जास्त असते. बहुभाषिकता आणि भाषांतर ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असं म्हणता येईल. उपभोक्ता स्नेही धोरण ही कुठल्याही व्यवसायाची आज पायाभूत गरज आणि नीती झालेली आहे.
यशस्वी होण्यासाठी ग्राहकांपर्यंत योग्य रीतीनं माहिती आणि सुविधा पोहोचवणं अत्यावश्यक झालेलं आहे. त्यामुळे ग्राहकाशी संवाद साधायचा असेल तर त्याच्या भाषेमध्ये भाषांतर करणं अपरिहार्य असतं. विमान प्रवासामध्ये सातत्याने निदान 2 भाषांमध्ये माहिती दिली जाते आणि निवेदनं केली जातात. जर्मनीमध्ये लोकलमध्ये किंवा लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्येही जर्मन बरोबर इंग्रजीत तोंडी किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणावर सरकत्या सूचना टिकर दिल्या जातात. मुंबईमध्ये रेल्वे स्टेशनवर 3 भाषांमध्ये गाड्यांची माहिती दिली जाते. 2 किंवा जास्त देशांच्या प्रतिनिधींच्या प्रत्येक अधिकृत आंतरराष्ट्रीय भेटीच्या वेळी दुभाषांची फारच महत्वाची भूमिका असते. पाठ्याची विविधता किती असते याचा मी प्रत्यक्ष अनुभवही घेतलाय. एखाद्या व्यक्तीला एखादी भाषा परभाषा येत असेल तर ती व्यक्ती त्या भाषेत किंवा त्या भाषेतून भाषांतर करू शकते असं गृहीत धरलं जातं. पण भाषांतर प्रक्रिया इतकी सहज गृहीत धरण्यासारखी नसते. भाषांतर करताना किंवा भाषांतर शिकवताना अनेक प्रकारचे अनुभव येतात. एकदा परकीय भाषा विभागात बसलं म्हणजे मी तिथेच बसत असे की काही ना काही प्रश्नांना तोंड द्यायला लागतं. अर्थात ललित वाङ्मयाचं भाषांतर करण्यासाठी कधीच मागणी येत नाही, तो हौसेचा भाग असतो. इतर लहान मोठ्या पाठ्यांच्या भाषांतराची विचारणा किती विविध क्षेत्रातून येते याची कल्पनाही करता येणार नाही. अगदी 2 ओळीच्या खासगी पत्रापासून मृत्यूपत्रापर्यंत विविध प्रकार, वाहन परवाना, चालक परवाना, विविध प्रकारचे दाखले, प्रमाणपत्र, ओळखपत्र, शैक्षणिक पदव्या, पदविका, शिफारसपत्र, विविध अर्ज, सरकारी पत्रकं, व्यावसायिक पत्रव्यवहार, व्यावसायिक करारपत्र इत्यादी इत्यादी. कितीदा तरी अनौपचारिक ओळखीतून आलेली विचारणा असते आणि अर्थातच औषधाच्या बाटल्यांवरच्या सूचना, खाद्यपदार्थांवरच्या सूचना, वैद्यकीय चाचणीचे अहवाल अशी माहिती तिथल्या तिथे जर्मनमधून मी मराठीत किंवा इंग्रजीत सांगावी अशी साहजिकच त्यांची अपेक्षा असते. आता देशांची नावं, तर देशांची नावं आणि त्यांचे उच्चार आणि लिखापट हे प्रत्येक भाषेमध्ये वेगळे वेगळे असू शकतात. तर आता जर्मनमध्ये वापरत असलेली देशांची नावं माहिती पाहिजे आणि जर्मनमध्ये तर त्याला लिंगही लागतं, म्हणजे फिनलँड, आयर्लंडला इर्लंड, फ्रँकराईश म्हणजे फ्रान्स, स्पानियन, इंडियन, इटालियन अशी नावं आहेत जर्मनमध्ये. तर तुम्ही ती नावं वापरायला लागतात तुम्हाला जर का तुम्ही भाषांतर करत असलात तर. आणि ती स्वित्झर्लंड, तो इराक, तो इराण, अमेरिकेची संघराज्य असं बहुवचन, हे सगळं ती तुर्कस्तान, तर ह्या गोष्टी आपल्याला माहीत लागतात. नुसती भाषा येत असून भागत नाही, तर भाषांतर करताना खूपसं संशोधनही करायला लागतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींवरचे विचार ह्या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत. विविध ज्ञानशाखांचे आणि क्षेत्रांचे जेवढे प्रकार तेवढेच पाठ्यांचेही विविध प्रकार असतात आणि जेवढे पाठ्यांचे विविध प्रकार तेवढे भाषेच्या वापराचेही वेगळे वेगळे प्रकार असतात. याचा अनुभव भाषांतर करताना येतो. तर भाषांतर करताना पाठ्यात प्रतिमा येत असतात किंवा भाषाबाह्य संदर्भ येत असतात, तर त्याची भाषांतर कशी करावी याचा खूप विचार करून निर्णय घ्यायला लागतो. भाषांतरित करायच्या पाठ्याचा प्रथम वाचक असतो तो भाषांतरकार. आणि म्हणजे समजा मला जर का इंग्रजीतून मराठीत भाषांतर करायचं आहे, तर इंग्रजीतल्या पाठ्याचा मी ते कसं समजून घेतलंय याच्यावर मी त्याचं भाषांतर मराठीमध्ये कसं करणार आहे अवलंबून राहतं. त्या वाचकाची पार्श्वभूमी काय आहे ते लक्षात घ्यायला लागतं. ह्यावर एक सबंध लेख लिहिलेला आहे या पुस्तकामध्ये. परभाषेतलं पाठ्य कसं समजून घ्यायचं आणि आपण कसं समजून घेतो याच्यावर भाषांतर अवलंबून राहतं. शब्दकोशांवर ह्या लेखांमध्ये ह्यामध्ये लेख आहेत किंवा इतर अनेक उदाहरणं याच्यात दिलेली आहेत. तर आपण आता थोडंसं बघूया की प्रतिमा कशा येतात किंवा त्याचं आपण काय करू शकतो. मी एक थोडंसं वाचून दाखवते या पुस्तकातलं. अगदी भौगोलिक परिस्थिती किंवा वातावरणावरून निर्माण झालेले शब्दप्रयोग किंवा प्रतिमा कधी कधी अशा असतात की त्यावरून परभाषकाला काहीच बोध होणार नाही. आता
आपण एका कठीण परिस्थितीतनं दुसऱ्या कठीण परिस्थितीत गेलो तर आपण काय म्हणतो की आगीतून फुफाट्या. तर जर्मनीत सतत पाऊस असतो आणि तो त्यांना अप्रिय असतो, त्याच्यामुळे जर्मन मध्ये याचं भाषांतर करताना पावसातनं पन्हाळी खाली असं करायला लागतं आणि ते विरुद्ध अर्थाचं आहे, पण तिथे विचार करायला लागतो मग तुम्हाला की तुम्ही काय करणार त्याचं. तर प्रतिमांच्या बाबतीत आता तुम्ही जर का एखादी खोली भाड्याने घेतली तर ते काय सांगतात तुम्हाला, अमुक अमुक युरो खाल्ट मीठ, मीठ म्हणजे भाडं आणि खाल्ट म्हणजे कोल्ड, तर हे कोल्ड भाडं आहे. आता कोल्ड भाड्यावरनं माणसाला काय कळेल, तर हे म्हणजे तुम्ही हीटर न लावता तुम्ही जर का वापरलं तर हे भाडं, हीटरचे पैसे वेगळे द्यायला लागतील तुम्हाला. किंवा इश्लाफ काल्ट म्हणजे मी हीटर न लावता झोपतो. तर आपण आत्ता बघितल्याप्रमाणे प्रत्येक भाषा ही सभोवतालचं जग आपल्या नजरेतून बघत असते, त्या त्या भाषेला दिसणारं जग त्या त्या भाषेमध्ये विशिष्ट पद्धतीने अभिव्यक्त होत असतं, म्हणूनच त्या त्या भाषा समाजापुरती ती वास्तवता तशी असते. आता वाङ्मयी कलाकृतींना त्या भाषा समाजाच्या चौकटीत वास्तवाचा संदर्भ असतो, पण तो आपल्या दृष्टीने तसाच राहील असं नाही, तर त्याचाही विचार आपल्याला करायला लागतो. आता पुढे आणखीन काही उदाहरणं आहेत. जेव्हा एका भाषा समाजाच्या कक्षेबाहेर संवाद साधायचा असतो तेव्हा तो साधता येणं कशावर अवलंबून असतं? आपलं एकूणच बोलणं, संवाद, भाषेचा वापर, आपली एकूण अभिव्यक्ती यांचा आपल्या कल्पनांशी, आपल्या मनातल्या प्रतिमांशी घनिष्ठ संबंध असतो. आपण बोलतो तेव्हा या प्रतिमा ध्वनिरूपात साकारतात, म्हणजे शब्दात साकारतात. या शब्दांना एका भाषा समाजाच्या रूढी परंपरांच्या चौकटीतच अर्थ प्राप्त होतो. या परंपरा, इतिहास, भूगोल, धर्म, तत्वज्ञान, संस्कृती, निसर्गाचं स्वरूप, सभोवताल यांच्या संबंधातून निर्माण होतात. त्यामुळे एका भाषेत जे पांढरं आणि चांगलं असेल ते दुसऱ्या भाषेत काळं आणि वाईट असू शकेल, कारण प्रत्येक भाषा आपलं स्वतःचं असं वास्तव शब्दांकित करत असते. याचं सविस्तर स्पष्टीकरण मराठी भाषेकडे बघताना, म्हणजे दुसऱ्या पुस्तकामध्ये आलेलं आहे. आणखी एक मजेशीर उदाहरण. आता घुबड या प्राण्याशी आपलं नातं कसं आहे? घुबड, पिंगळा, स्मशान, अपशकून वगैरे शब्द आपल्याला लगेच आठवतील. वेफर्स बनवणाऱ्या एका अमेरिकन कंपनीचं नाव आहे वाईज. या शब्दाचा अर्थ आहे हुशार, बुद्धिमान. त्याचं ब्रीदवाक्य आहे इट इज वाईज टू ईट वाईज, आणि त्याबरोबर एक घुबडाचं चित्र आहे, कारण घुबड हे पाश्चात्य जगामध्ये हुशारी आणि बुद्धिमत्तेचं प्रतीक आहे. आता या अमेरिकन कंपनीला भारतात वेफर्स विकायचे असतील तर त्यांना हे चित्र नक्कीच बदलावं लागेल. घुबडाच्या चित्रामुळे भारतीयांना वाईज वेफर्स नक्कीच फार आकर्षक वाटणार नाही. अशी जाहिरात क्षेत्रातली कितीतरी उदाहरणं असतात, त्यांना देश आणि प्रदेशाप्रमाणे काही बदल करावे लागतात. हा बदल म्हणजे स्थानांतरण, लोकलायझेशन असतं. आता छोटी हा शब्द हिंदीमध्ये वेगळ्या वेगळ्या संदर्भात येतो. एके ठिकाणी छोटी या शब्दाचा रूपकात्मक वापर केलाय. रोजा सिनेमातलं एक गाणं सगळ्यांना आठवेल, एक तरुण अवखळ मुलगी मस्तीत एक गाणं म्हणते, त्यातल्या दोन ओळी अशा आहेत, झुमू में बनके बावरिया अपनी चोटी में बांध लू दुनिया. आपल्या चोटीमध्ये सगळी दुनिया बांधायची, या रूपकातून तारुण्यातली बेफिकिरी, उन्माद, आत्मविश्वास व्यक्त होतो. ही प्रतिमा तमिळ संस्कृतीतून आणि गाण्यातून आली आहे. उर्दू, हिंदी शेरो शायरीत हे रूपक आढळत नाही. पाश्चात्य जगात हे समजणं अवघड आहे, आणि समजलं तरी महसूस करणं, ते मनात जाणवणं खूपच दुरापास्त आहे. तर अशी अनेक उदाहरणं आपल्याला सापडतात की जिथे त्याचा संदर्भ संस्कृतीशी, परंपरेशी असतो, आणि त्यामुळे तिथे भाषांतर कशी करायची याचा जास्त विचार करायला लागतो. तर हे सगळं फार आव्हानात्मक असतं. त्याची बरीच उदाहरणं आणखीनही पुस्तकामध्ये दिलेली आहेत. आता बऱ्याच गोष्टींमध्ये काय होतं की एक आपल्याला एक प्रतिशब्द जर का शोधायचा असेल तर तिथे बरेच शब्द आपल्या भाषेमध्ये उपलब्ध असतात, आणि त्यातला कोणता शब्द निवडायचा हे आपल्याला ठरवायला लागतं. आता उदाहरणार्थ
एखाद्या मुलाचं मराठीत वर्णन करताना जर का तो गुंड, द्वाड, लबाड, व्रात्य, बंडखोर, हुड, चावट, दंगेखोर, कुचाळखोर, खोडकर, चुकार, उन्हाळ, वाह्यात असं असू शकेल. इंग्रजीत त्याला नॉटी, मिशिवस, रास्कल, ब्रॅड, स्काउंड्रल, रॅट इत्यादी शब्द हे त्या शब्दा मराठीतल्या शब्दांचे तोलून बघायला लागतात. त्यांची एक उतरंड असते की जास्ती तीव्र कुठचं आहे आणि कमी तीव्र कुठचं आहे, आणि त्याप्रमाणे आपल्याला साधारण समान अर्थ असलेल्या शब्दाची निवड करायला लागते. तर असं बऱ्याचदा घडतं की आता प्रेमाचं उदाहरण असंच आहे की प्रेमासाठी अनंत शब्द आहेत की प्रेम, प्रीती, अनुराग, माया, ममता, वात्सल्य, आपलेपणा, जवळीक, आस्था, आकर्षण, ओढ, जिव्हाळा. तसंच इंग्रजीत पण आहेत, लव, पॅशन, अफेक्शन, इन्क्लिनेशन, लायकिंग, फॅन्सी, डिझायर, अट्रॅक्शन, ॲडमिरेशन, ॲडोरेशन इत्यादी. उर्दूतही असे शब्द आहेत, पण ते समानार्थी आहेत का हे ठरवणं खूप अवघड असतं, आणि त्यामुळे एक प्रकारची उतरण लावली जाते ह्या समानार्थी शब्दांची एका भाषेतल्या, आणि मग बघायचं की दुसऱ्या भाषेमध्ये साधारण तितकाच तीव्र शब्द कुठचा आहे. तर असे भाषांतर करताना अशा अनेक गोष्टी आपल्याला खरं म्हणजे शिकायला मिळतात. तर शीर्षकांच्या बाबतीतही खूपदा असं होतं, त्याची उदाहरणं खूप या पुस्तकामध्ये दिलेली आहेत. काही भाषांतरित किंवा रूपांतरित नाटकांचं पण इथे उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे. तर आता मी एक जर्मन कथा भाषांतरित केली, त्याचं जर्मनमधलं शीर्षक आहे लुफ्ट झुम लेबन, म्हणजे जगण्यासाठी हवा, शब्दशः भाषांतर केलं तर. तर मी त्याचं भाषांतर नाळ असं केलंय, कारण ती एका बाईची आणि मुलाची गोष्ट आहे. तर लुफ्ट झुम लेबन हे शब्दशः भाषांतर करणं शक्य नाही अशा ठिकाणी. मी स्वतः केलेल्याच अनेक भाषांतरांवर मी समीक्षणात्मक टिप्पणीही केलेली आहे. दुसऱ्यांची फारशी घेतलेली नाही आहेत उदाहरणं, स्वतःचीच घेतलेली आहेत. पण काही वर्षांनी तेच आपण वाचायला लागलो तर अरे इथल्यापेक्षा आपण तसं वापरलं असतं जास्ती बरं झालं असतं. भाषांतर ही फार आव्हानात्मक गोष्ट आहे आणि फार म्हणजे तुमच्या मनातनं ते जाऊ शकत नाही इतकं तुम्ही त्याच्यामध्ये गुंतत जाता एकेका शब्दामध्ये किंवा याच्यात. तर त्याच्यामुळे भाषांतराबद्दल खूप लिहिलेलं आहे याच्यामध्ये. ज्यांना रस असेल त्यांनी हे पुस्तक जरूर वाचावं, त्यातल्या उदाहरणांची पण मजा घ्यावी. आत्तापर्यंत काय झालं होतं तर आपण परंपरेनं संस्कृत किंवा इंग्रजीच्या नजरेतून मराठीकडे बघत होतो. व्याकरणांसाठी सुद्धा आपण इंग्रजी किंवा संस्कृत व्याकरणांचा आदर्श ठेवलेला होता. मला मराठीकडे बघायला एक वेगळं परिप्रेक्ष्य मिळालं, एक वेगळी खिडकी उघडली गेली आणि निरीक्षणाला जास्त अवधी मिळाला. फार काळ डोक्यात घोळणारे भाषा विचार आणि निरीक्षण ह्या तीन पुस्तकांमध्ये अभिव्यक्त झालेली आहे. ही निरीक्षण प्रक्रिया अशीच चालू राहील आणि त्यामुळे कदाचित अनंत अक्षर मालिकाही